नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे आज अकलूज या ठिकाणी, कारण संत तुकाराम महाराज यांची पालखी आज अकलूज शहरातून समोरचा प्रस्थान करते, समोर जाते. त्यापूर्वी आपण संत तुकाराम महाराज यांच्या नगरखाना, जो काही पालखीचा नगरखाना असतो, मानाचा नगरखाना, तो बघणार आहोत. आपण बघू शकतो माऊली नगरखाना या ठिकाणी असतो आणि माऊली वाजवत आहेत नगरखाना. हा नगरखाना एक याला मान असतो आणि त्यासाठी एक मानकरी असतो आणि त्या मानाच्या मानकऱ्यांनीच त्या नगरखाना वाजवायचा असतो आणि ती परंपरा चालवायची असते. हा नगरखाना रथाच्या समोर चालतो आणि रथाच्या समोर चालत असताना मानकरी त्या नगरखान्यात बसत असतात आणि समोर पालखी जातात. आपण थेट त्यांच्याशीच मानाच्या नगरखान्याचे जे नगरखान्याचे प्रमुख आहेत मानकरी, त्यांच्याशी बातचीत करू. माऊली जय हरी, आपलं नाव काय? ज्ञानोबा बबन पांडे, मुक्काम पोस्ट देऊगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. बाबा, हा कधीपासून तुमच्याकडे परंपरा, कधीपासून मान आहे? हा मान आमचा आठव्या पिढीपासून चाललेला आहे. आठवी पिढी आमची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कितवा वर्ष? वर्ष जवळजवळ म्हणजे 1890 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे वाजवायला. बरं, काय मान असतो आणि कशी परंपरा आहे ही? ही परंपरा आमची सगळी म्हणजे शेवेकऱ्यांची परंपरा, तुकोबारायांच्या काळापासून. तर त्यामुळं आम्हाला ही परंपरा, ह्या वारीची परंपरा आम्ही पांडेकरांनी अजूनपर्यंत सांभाळलेली आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुकाराम महाराजांनी ही वारी सुरू केली तेव्हापासूनच हे तुमच्याकडे परंपरा आहे, तुमच्या घराण्याकडे? हो, नारायण महाराजांनी ज्या वेळेला वारी सुरुवात केली त्यावेळेपासून आमची ही परंपरा आहे. म्हणजे आठ पिढ्यापासून. बरं, आता तुमच्यानंतर ही पिढी कोण चालवणार आहे? माझ्यानंतर ही पिढी आमची परंपरेने चालवणारच आहेत की वाजवणार? आमची मुलं आहेत, पुतणे आहेत. आता त्यांचे पुतणेही त्यांच्या आपल्या सोबत आहेत. माऊली जयहरी, तुमचं नाव काय? स्वपन पांडे. तुम्ही इथून पुढे हे चालवणार म्हणजे परंपरा ही? हो, इथून पुढे आम्ही परंपरा पुढे चालतो. आमची नवी पिढी आहे. तुमची नवी पिढी, कसं असतं हे परंपरा काय? तुकाराम नारायण महाराजांनी जेव्हा पालखी चालू केली तेव्हापासून ही सेवा आहे आमच्याकडे. आम्ही सेवा पुढे चालूच ठेवणार. तुम्ही चालू ठेवणार आणि समोर तुमच्या मुलांकडूनही सुरूच ठेवल्या जाणार? हो, ते पण चालूच ठेवणार ना. धन्यवाद. हे होते तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मानाचे नगाऱ्याचे मानकरी, ज्यांनी की आपल्याला नगाऱ्याची जी काही मान असतो, जे काही नगाऱ्याचं महत्त्व असतं आणि ती परंपरा, अगदी तुकाराम महाराज यांची पालखी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून हा नगारा दिमाखात तुकोबारायांच्या पालखीच्या समोर चालत असतो आणि ही परंपरा आहे. आपण त्यांच्याशी बातचीत केलो, असेच वारीतील ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बारकावे विशेष गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, अकलूज.